कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि महाविद्यालय व शैक्षणिक संस्थाचे नामफलक मराठी भाषेत करावेत, विद्यापीठात स्वतंत्र मराठी भवन स्थापित करण्यात यावे यासह इतर मागण्यांचे निवेदन युवा सेनेतर्फे यावेळी कुलगुरू डॉक्टर विजय माहेश्वरी यांना देण्यात आले. युवा सेनेचे सहसचिव विराज कावडिया, युवा सेनेचे जिल्हा प्रमुख शिवराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन कुलगुरू यांना देण्यात आले. या मागणीला कुलगुरूंनी सकारात्मक प्रतिसाद देत महाविद्यालय आणि शैक्षणिक संस्थांना तातडीने नामफलक मराठीत करण्याचे आदेश देण्यात येतील, त्याबाबत लवकरच पत्रक काढण्यात येईल असे आश्वासन दिले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील सर्व आस्थापनाच्या आणि खासगी दुकानांच्या पाट्या मराठी भाषेत करण्यात याव्या असा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी राज्यात सुरू झाली आहे, मात्र विद्यापीठाच्या पातळीवरील असे होताना दिसून येत नाही. त्यामुळे विद्यापीठातील सर्व विभागांची नावे ठळक अक्षरात मराठीत करण्यात यावीत व सर्व महाविद्यालय आणि शिक्षण संस्थांची नावे मराठीत लिहिण्यात यावीत, विद्यापीठातील विधी विभागाचे शिक्षण मराठी भाषेतून देण्यात यावे अशी मागणी युवा सेनेकडून करण्यात आली आहे. या प्रसंगी युवा सेनेचे सहसचिव विराज कावडिया, जिल्हा युवा अधिकारी शिवराज पाटील, महानगर युवा अधिकारी स्वप्नील परदेशी, विशाल वाणी, युवती सेनेच्या वैष्णवी खैरनार, जया थोरात, जितेंद्र बारी, अमित जगताप, यश सपकाळे, शंतनू नारखेडे, गिरीश सपकाळे, भूषण सोनवणे, अमोल मोरे, प्रीतम शिंदे, विद्यापीठ युवा अधिकारी अनिकेत पाटील, ॲडव्होकेट अभिजित रंदे, यश सोनवणे, मयूर रंदे, सागर पाटील, ध्रुव पाटील, पुष्पक सूर्यवंशी आदी युवा सैनिकांची याप्रसंगी उपस्थिती होती. आज युवा सेनेतर्फे कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर विजयजी माहेश्वरी यांना आम्ही एक युवा सेनेतर्फे निवेदन दिलेलं आहे. महाराष्ट्र शासनाने एक आदेश काढलेला होता, जेवढी शासकीय अधिस्थापना आहेत किंवा खासगी दुकानं आहेत त्यांचे जे फलक असतात, जे बॅनर आहे दुकानाचे, बोर्ड आहेत, ते मराठी भाषेत असावे. कुठेतरी मराठी भाषेचं आपण एका हिशोबाने ते दुर्लक्षित केली जाते असं आम्हाला वाटतं, आणि गलचेपी प्रत्येक ठिकाणी होत असताना मराठी भाषेची दिसते. आणि अभिजात भाषेचा जो दर्जा केंद्र सरकारतर्फे देण्यात येणार होता मराठी भाषेला, तोही कुठेतरी पुढे ढकलण्याविषयी सुरू आहे. तर कुठेतरी महाराष्ट्र शासनाचा हा निर्णय प्रत्येक विद्यापीठातील सर्व महाविद्यालयांमध्ये त्याचं अंमलबजावणी व्हावी हा युवा सेनेचा प्रयत्न होता. कुलगुरूंशी चर्चा झालेली आहे. यापूर्वी युवा सेनेने पुणे विद्यापीठ असो, मुंबई विद्यापीठ असो, या ठिकाणी आम्ही निवेदन देऊन सदर मागणी मान्य करून घेतलेली आहे. तिथल्या कुलगुरूंनी आदेश काढलेत आणि प्रत्येक महाविद्यालयाचे जे बोर्ड आहेत ते मराठी भाषेत झालेत. फक्त युवा सेना या विषयावरती थांबणार नाही, मराठी भाषेचा अजून कसं आपण दर्जा वाढवू शकणार, मराठी भाषेचा वापर अजून विद्यार्थ्यांमध्ये कसं होणार, आणि फक्त वापर होणार नाही, म्हणजे आता समजून मी आमच्यापैकी काही लोकांनी सांगितलं की विधीचे म्हणजे जे लॉचे कोर्सेस आहे त्याच्यामध्ये पण मराठी भाषेचा समावेश करून घेण्यात यावा. आणि ते करत असताना आम्ही उच्च तंत्र व शिक्षण मंत्री आमचे शिवसेनेचेच आहेत, त्यांनाही आम्ही विनंती करणार आहोत, जे लोक मराठीमध्ये शिक्षण घेणार त्यांना शिक्षणानंतर मराठी असल्यानंतर नुकसान नको व्हायला कुठेतरी नोकरी मिळायला, तर याबाबतीत पण काहीतरी ठोस विधायक कार्य कसं होणार आहे युवा सेनातर्फे आम्ही प्रयत्न करतो. आज आम्ही युवा सेना महानगर व जिल्ह्यातर्फे विद्यापीठात जे सिम्बॉलिक विषय पूर्ण विद्यापीठांतर्गत जेवढे महाविद्यालय आहेत त्यांना जे मराठी पाट्या केल्या पाहिजे यासाठी आम्ही निवेदन दिले. त्याचप्रमाणे कुलगुरूंनी महेश्वरी जे सर आहेत त्यांनी सांगितले की लवकरच आम्ही हा निर्णय घेऊ, आणि तो मुंबई विद्यापीठातही अंमलबजावणी करण्यात आलेली आहे, त्याचप्रमाणे आमच्या जिल्ह्यातही करण्यात यावा ही अशी आमची प्रमुख मागणी होती, आणि करून मिळेल अशी आम्ही अपेक्षा बाळगतो. पुढचं काय पाऊल असणार जर हे नाही केलं तर विद्यापीठाने? नाही केलं तर आम्ही आंदोलन करून परत मागणी करू की सर्व आस्थापनांना आणि विद्यालयांना मराठी पाट्या लावण्यात याव्या. पण असं नाही होणार असं काही वाटत नाही, कारण जो शासकीय निर्णय आहे आणि खूप साऱ्या कॉलेजेसने केलेला आहे, आणि कुलगुरू खूप सकारात्मक होते या विषयासाठी, आणि ते नक्कीच लवकर म्हणजे आज संध्याकाळपर्यंत आदेश किंवा उद्यापर्यंत आदेश येऊन जाणार, आणि आदेशाची कॉपी आम्ही आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचवू. सांगणार आज निवेदन देण्यात आलं आहे कुलगुरूंना. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ याची स्थापना 15 ऑगस्ट 1990 या साली झालेली आहे, पण मराठी भाषेला पाहिजे तसं वर्चस्व महत्त्व तसं भेटत नाही आहे. तर त्या उद्दिष्टाने शिवसेना पक्षप्रमुख माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी राज्य शासनाने आदेश यांच्या नेतृत्वात राज्य शासनाने आदेश काढलेला आहे की ज्या प्रायव्हेट दुकानं आहेत किंवा आस्थापना आहेत त्यांचे बोर्ड मराठी भाषेमध्ये व्हायला पाहिजे. तसंच आपण हा उद्दिष्ट घेऊन पुणे विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ येथेही आज तो मुद्दा उचलण्यात आला आणि तिथे सकारात्मक तशी आपल्याला साथ मिळाली. तेच आपण जळगाव येथे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठमध्ये आज आपण युवा सेनेतर्फे कुलगुरूंना निवेदन दिले व त्यानिमित्त कुलगुरूंनी तशी सकारात्मक भूमिकाही दिलेली आहे की येत्या दोन दिवसामध्ये आपण त्यांच्याशी संलग्न जेवढेही महाविद्यालय आहेत त्यांना आपण मराठी भाषेमध्ये पाठवला.
राज्य शासनाने आज सगळ्या दुकानांना व महाविद्यालयामध्ये मराठीत पाटा लावण्यात यावा असा निर्णय काढला आहे। तरीही आज काही दुकानात मराठी भाषेत पाटा लावण्यात नाही आले आहेत, त्या महाविद्यालयात पाटा लावण्यात नाही आले आहेत, त्यामुळे आज युवा सेनेतर्फे आज कुलगुरूंना निवेदन देण्यात आलं आहे। नाव सांगा आपलं। वैष्णवी खैनार, उपशहर अधिकारी। ओके, हॅलो गाईज, प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल।